नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माय जी ओ व्ही ट्रॅक माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवर. आणि हा आहे डी सी मोटरचा प्रॅक्टिस सेटचा सेकंड व्हिडिओ. याआधी पण आपण बघितलं आहे एक, जर कुणी पाहिलं नसेल तर तुम्ही पाहू शकता, त्याची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि हा आहे सेकंड व्हिडिओ. तर हे प्रॅक्टिस सेट व्हिडिओज हे एक तुमची डेली एक्झाम, म्हणजे डेली तुमचं अभ्यासाचं चेकअप म्हणू शकता, डेली रुटीन म्हणू शकता आणि स्मॉल एक्झाम असं कन्सिडर करू शकता. आत काय करतो आपण की एका टॉपिकवरचे 10 ते 12 क्वेश्चन्स बघतो आणि त्या क्वेश्चन्सचे आन्सर तुम्ही एका साईडला नोट डाऊन करता आणि व्हिडिओच्या एंडला आपण ते क्वेश्चन्स आन्सर क्रॉस चेक करून घेतो. एक सरप्राईज टेस्ट असल्यासारखं हे आहे तुमच्यासाठी. ओके, तर नेक्स्ट आपण चालू करूया डी सी मोटरच्या सेकंड व्हिडिओला. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आपलं प्ले स्टोअरवर ॲप पण आहे, माय जी ओ व्ही ट्रॅक प्ले स्टोअर ॲप आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं आता पुणे मेट्रोशी रिलेटेड सगळं मटेरियल मिळेल. आणि आपली टेस्ट सिरीज पण आहे, ती पण तुम्ही तिथे देऊ शकता. आणि अजून अपडेट्स पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुणे मेट्रोच्या वॅकन्सीज मेकॅनिकल स्टुडंटसाठी पण आहेत, इलेक्ट्रिकल पण आहे, इलेक्ट्रॉनिक्स पण एलिजिबल आहेत. टेलिग्राम चॅनल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल स्टुडंटसाठी सेपरेट आहेत, तर तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह ब्रँचचे जॉईन करू शकता. ठीक आहे, तर आपण जाऊया फर्स्ट क्वेश्चनवर. आणि तुम्हाला काय करायचं, तुम्हाला थोडा वेळ मिळेल, बस तुमचं तुम्ही आन्सर साईडला वही पेन घेऊन त्याच्यावर नोट डाऊन करायचे किंवा कमेंटही करू शकता. आणि लास्टला आपण ते क्रॉस चेक करणार आहोत. तुम्ही पाहू शकता की तुम्हाला किती मार्क्स मिळतील आणि त्याप्रमाणे पुढा अभ्यास कसा करायचा आहे हे ठरवता येईल. ठीक आहे, सो पहिला प्रश्न, फॉर विच टाईप ऑफ डी सी मोटार डायनॅमिक ब्रेकिंग इज जनरली यूज्ड. डायनॅमिक ब्रेकिंग कुठल्या मोटर, कुठल्या टाईपच्या मोटरमध्ये आपण जास्त तर यूज करतो? तर ऑप्शन्स आहेत ए शंट मोटार, सिरीज मोटार्स, कंपाऊंड मोटार्स आणि ऑल ऑफ दी अबो. तुम्ही तुमचा आन्सर राईट करून ठेवा, शेवटी आपण चेक करूया. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. डी सी मोटार इज टू अ ड्राईव्ह अ लोड विच इज ऑलमोस्ट नील फॉर सर्टन पार्ट ऑफ द लोड सायकल अँड पीक व्हॅल्यू फॉर शॉर्ट ड्युरेशन. वी विल सिलेक्ट दिस मोटार, विच ऑफ दिस मोटार. कुठली सिलेक्ट कराल आपण, सिरीज मोटार, शंट मोटार, कंपाऊंड की एनी ऑफ द अबो. नेक्स्ट क्वेश्चन, वन डी सी मोटार ड्राईव्स अनादर डी सी मोटार, द सेकंड डी सी मोटार वेन एक्सायटेड अँड ड्रिव्हन. तर एक डी सी मोटर आहे, दुसऱ्या डी सी मोटरला ड्राईव्ह करते. जेव्हा सेकंड डी सी मोटार ही एक्सायटेड करण्यात येईल तर ती काय करेल, रन्स ॲज अ, कशी ड्राईव्ह होईल, रन्स ॲज अ जनरेटर होईल, डज नॉट रन ॲज अ जनरेटर, ऑल्सो रन्स ॲज अ मोटर कम्स टू स्टॉप आफ्टर सम टाईम, थोड्या वेळानंतर थांबून जाईल, किंवा नन ऑफ दिस, यापैकी एकही नाही. नेक्स्ट क्वेश्चन, द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ अ डी सी सिरीज मोटार कॅन बी चेंज्ड बाय. डी सी सिरीज मोटरची डायरेक्शन कशी चेंज करू शकतो? ऑप्शन ए इंटरचेंजिंग सप्लाय टर्मिनल्स, ऑप्शन बी इंटरचेंजिंग फील्ड टर्मिनल्स, सी आयदर ऑफ ए अँड बी आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबो. चारीपैकी कुठलं करेक्ट आहे ते कमेंट करा. नेक्स्ट क्वेश्चन, अ डी सी सिरीज मोटार इज दॅट विच. ऑप्शन ए हॅज इट्स फील्ड वाइंडिंग कन्सिस्टिंग ऑफ थिक वायर अँड लेस टर्न्स, ऑप्शन बी हॅज अ पुअर टॉर्क, सी कॅन बी स्टार्टेड इझिली विदाउट लोड अँड डी हॅज ऑलमोस्ट कॉन्स्टंट स्पीड. या चारीपैकी डी सी सिरीज मोटार कुठली आहे, कुठलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे असं विचारलं आहे. तर कुठलं आहे राईट आन्सर मार्क करा. नेक्स्ट, वॉट विल हॅपन
इफ द बैक ईएमएफ ऑफ अ डीसी मोटर वैनिशेस सडनली. काय होईल? ऑप्शन ए, द मोटर विल स्टॉप. बी, द मोटर विल कंटिन्यू टू रन. ऑप्शन सी, द आर्मेचर मे बर्न. आणि डी, द मोटर विल रन नॉइजी. जेव्हा बॅक ई एम एफ एकदम व्हॅनिश होईल तर तेव्हा काय होईल विचारले. कुठलं करेक्ट आहे ते बघा. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग लोड नॉर्मली नीड्स स्टार्टिंग टॉर्क मोर दॅन द रेटेड टॉर्क. कुठल्या याला पाहिजे? ब्लोअरला पाहिजे, कन्व्हेअरला पाहिजे, एअर कंप्रेसर की सेंट्रिफ्युगल पंप्स. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फंक्शन ऑफ पोल शूज इन अ डी सी मशीन. कुठलं फंक्शन नाही आहे हे विचारलं आहे पोल शूजचं. ऑप्शन ए, टू रिड्यूस इड्डी करंट लॉस. बी, टू सपोर्ट द फील्ड कॉइल्स. ऑप्शन सी, टू स्प्रेड आउट फ्लक्स फॉर बेटर युनिफॉर्मिटी. आणि डी, टू रिड्यूस द रिलक्टन्स ऑफ द मॅग्नेटिक पाथ. नेक्स्ट क्वेश्चन, स्पीड कंट्रोल बाय वॉर्ड लिओनार्ड मेथड गिव्स युनिफॉर्म स्पीड व्हेरिएशन. जेव्हा आपण वॉर्ड लिओनार्ड मेथडनी स्पीड कंट्रोल करतो तेव्हा ह्याच्यापैकी काय होतं विचारलं आहे. ऑप्शन ए, इन वन डायरेक्शन, म्हणजे युनिफॉर्म स्पीड व्हेरिएशन कसं होणार हे विचारलं आहे. इन वन डायरेक्शन. बी, इन बोथ डायरेक्शन. सी, बिलो नॉर्मल स्पीड ओनली. आणि डी, अबो नॉर्मल स्पीड ओनली. स्पीड कंट्रोल हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर एक दोन क्वेश्चन्स तर येतातच. आणि नेक्स्ट क्वेश्चन, ॲज देअर इज नो बॅक ई एम एफ ॲट द इन्स्टंट ऑफ अ स्टार्टिंग अ डी सी मोटर इन ऑर्डर टू प्रिव्हेंट अ हेवी करंट फ्रॉम फ्लोईंग थ्रू द आर्मेचर सर्किट. ऑप्शन ए, अ रेझिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज विथ द आर्मेचर. ऑप्शन बी, अ रेझिस्टन्स इज कनेक्टेड पॅरलल टू द आर्मेचर. सी, आर्मेचर इज टेम्पररीली ओपन सर्किटेड. आणि डी, अ हाय व्हॅल्यू रेजिस्टर इज कनेक्टेड अक्रॉस द फील्ड वाइंडिंग. तर हे झाले चार ऑप्शन्स. आय होप तुम्ही सगळ्या, आणि हा लास्ट क्वेश्चन होता, सगळ्या क्वेश्चन्सचे तुम्ही आन्सर लिहिले असतील. आता आपण फर्स्टपासून आन्सर्स चेक करूया. आणि इमानदारीने सॉल्व करा, म्हणजे ह्याचे आन्सर्स तुम्ही नोट डाऊन करा, मार्क करा, म्हणजे तुमच्याच फायद्याचं असणार आहे ते. नाही तर डायरेक्ट क्वेश्चन बघितलं, आन्सर बघितलं, क्वेश्चन बघून आन्सर बघितलं, त्याच्यात काही अर्थ नाही ना. तुम्ही तुमचं जो अभ्यास कराल तो एक ॲनालाइज करू शकता. तर पहिला प्रश्न, फॉर विच टाईप ऑफ डी सी मोटर डायनॅमिक ब्रेकिंग इज जनरली यूज्ड. कुठला आहे, शंट मोटर, सिरीज मोटर, कंपाऊंड की ऑल ऑफ द अबोव. तर करेक्ट आन्सर आहे तिन्ही पण मोटर, शंट, सिरीज, कंपाऊंड. आणि तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव, तिन्हीसाठी आपण यूज करतो. सो ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट, डी सी मोटर इज टू अ ड्राइव अ लोड विच इज ऑलमोस्ट नील फॉर सर्टन पार्ट ऑफ द लोड सायकल अँड पीक व्हॅल्यू फॉर शॉर्ट ड्युरेशन वी विल सिलेक्ट दिस. कुठली मोटर वापरेल आपण, सिरीज, शंट, कंपाऊंड, ऑल ऑफ द अबोव किंवा एनी ऑफ द अबोव. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे कंपाऊंड मोटर. सो ऑप्शन सी इज करेक्ट. तुम्ही चेक करा तुमचे बरोबर येत आहेत, चूक होते. थर्ड, वन डी सी मोटर ड्राईव्स अनादर डी सी मोटर. एक डी सी मोटर दुसऱ्या डी सी मोटरला ड्राईव्ह केली आणि दुसरी जर एक्साइट केली तर काय होईल विचारलं होतं. रन ॲज अ जनरेटर, डज नॉट रन ॲज अ जनरेटर, किंवा बोथ म्हणून होईल, आधी मोटर होईल आणि नंतर स्टॉप होईल, किंवा काहीच नाही. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे की इट विल रन ॲज अ जनरेटर. सो ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर.
क्वेश्चन नंबर 4, द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ अ डीसी सीरीज मोटर कॅन बी चेंज्ड बाय. डीसी सीरीज मोटरची डायरेक्शन, रोटेशनची डायरेक्शन आपण कशी चेंज करू शकतो? सप्लाय टर्मिनल्स चेंज करून, फील्ड टर्मिनल्स करून, किंवा दोन्हीपैकी एक, किंवा दोन्हीही नाही. तर करेक्ट आन्सर आहे फील्ड टर्मिनल्स चेंज करून, इंटरचेंजिंग फील्ड टर्मिनल्स. सो ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट, अ डीसी सीरीज मोटर इज दॅट विच, ह्याच्यापैकी कुठलं कॅरेक्टरिस्टिक आहे डीसी सीरीज मोटरचं? हॅज इट्स फील्ड वाइंडिंग कन्सिस्टिंग ऑफ थिक वायर अँड लेस टर्न, हॅज पुअर टॉर्क, पुअर टॉर्क तर नसतो, कॅन बी स्टार्टेड इझिली विदाऊट लोड. डीसी सीरीज मोटर आपण कधीच विदाऊट लोड स्टार्ट करत नाही. सो ह्याच्यातलं करेक्ट आन्सर आहे हॅज इट्स फील्ड वाइंडिंग कन्सिस्टिंग ऑफ थिक वायर अँड लेस टर्न्स. सो ऑप्शन ए इज राईट आन्सर. पुढचा प्रश्न, व्हॉट विल हॅपन इफ द बॅक ई एम एफ ऑफ अ डी सी मोटर व्हॅनिशेस सडनली. अचानक एकदम जर बॅक ई एम एफ व्हॅनिश झालं तर काय होईल? मोटर विल स्टॉप, मोटर विल कंटिन्यू टू रन, आर्मेचर पे बर्न, और मोटर विल रन एज नॉइजी, म्हणजे आवाज होईल खूप. तर करेक्ट आन्सर काय आहे? द आर्मेचर मे बर्न. जर एकदमच बॅक ई एम एफ नाहीसा झाला तर आर्मेचर बर्न होऊ शकतं. ऑप्शन सी इज राईट. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग लोड नॉर्मली नीड स्टार्टिंग टॉर्क मोर दॅन द रेटेड टॉर्क. कुठला लोड आहे ज्याला स्टार्टिंग टॉर्क जास्त असायला पाहिजे? ब्लोवर, कन्व्हेअर, एअर कॉम्प्रेसर, सेंट्रिफ्युगल पंप, कुठला आहे याच्यापैकी? तर कन्व्हेअर. कन्व्हेअरला स्टार्टिंग टॉर्क हा रेटेड टॉर्कपेक्षा नॉर्मली जास्त असायला पाहिजे. सो ऑप्शन बी इज राईट आन्सर. तुम्ही तुमचे चेक करा आणि बघा किती मार्क्स येत आहेत. शेवटी कमेंट पण करू शकता तुम्हाला किती मार्क्स आले. आणि असे जेव्हा आपण अजून जास्त बाकीचे सब्जेक्टचे घेईल आणि ह्याच्यातले ह्याही सब्जेक्टचे जेव्हा जास्त व्हिडिओज होतील, जास्त क्वेश्चन होतील, आता स्टार्टिंगला कमी मार्क्स येत असतील, पण जसं जसा अभ्यास वाढेल तुमचा तेव्हा तेव्हा ह्याच्यामध्येही इम्प्रूव्हमेंट होईल, तर तुम्ही तेही बघू शकता. विच वन, नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फंक्शन ऑफ अ पोल शूज इन अ डी सी मशीन. पोल शूजचं कुठलं फंक्शन नाही आहे विचारलं, तर ह्याच्यापैकी कुठलं? टू रिड्यूस इट डी करंट लॉस, हे पोल शूजचं फंक्शन नाही आहे. सपोर्ट तर करतंच, स्प्रेड आउट फ्लक्स फॉर बेटर युनिफॉर्मिटी, त्याच्यामुळे आपण फ्लक्स बेटर युनिफॉर्मली स्प्रेड आउट व्हाव म्हणून आपण पोल शूज वापरतो, तर हे पण आहे. तर ह्याच्यातलं कुठलं नाही आहे की इड्डी करंट लॉससाठी. आपण इड्डी करंट लॉस रिड्यूस करण्यासाठी काय करतो? लॅमिनेशन वापरतो. सो ऑप्शन ए इज राईट आन्सर. टू रिड्यूस इड्डी करंट लॉस हे फंक्शन नाही आहे. इड्डी करंट लॉस रिड्यूस करण्यासाठी आपण लॅमिनेशन यूज करतो. तर नेक्स्ट क्वेश्चन, स्पीड कंट्रोल बाय वॉर्ड लिओनार्ड मेथड गिव्ज युनिफॉर्म स्पीड व्हेरिएशन. कुठल्या डायरेक्शनला देते? इन वन डायरेक्शन, बोथ, बिलो नॉर्मल स्पीड, अबो नॉर्मल स्पीड. तर याचं करेक्ट आन्सर आहे इन बोथ डायरेक्शन. जेव्हा आपण वॉर्ड लिओनार्ड मेथडने स्पीड कंट्रोल करतो तेव्हा इट विल गिव युनिफॉर्म स्पीड व्हेरिएशन इन बोथ डायरेक्शन. नेक्स्ट आणि लास्ट, ॲज देअर इज नो बॅक ई एम एफ ॲट द इन्स्टेट ऑफ स्टार्टिंग ऑफ अ डी सी मोटर इन ऑर्डर टू प्रिव्हेंट हेवी करंट फ्रॉम फ्लोईंग थ्रू द आर्मेचर सर्किट. जेव्हा बॅक ई एम एफ नसेल आणि एकदम हेवी करंट फ्लो होण्यापासून जर वाचवायचं असेल तर आपण काय करतो? रेझिस्टन्स यूज करतोच, पण कसं? अ रेझिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज विथ द आर्मेचर, रेझिस्टन्स इज कनेक्टेड पॅरल टू द आर्मेचर, आर्मेचर इज टेम्परली ओपन सर्किटेड, हे तर नाहीच, आणि हाय व्हॅल्यू रेजिस्टर इज कनेक्टेड अक्रॉस द फील्ड वाइंडिंग. सो द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज अ रेजिस्टर, रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज विथ द आर्मेचर. आर्मेचरच्या सिरीजमध्ये आपण रेजिस्टन्स लावतो जेणेकरून हेवी करंट फ्लो नाही होणार. ठीक आहे, तर हे झाले डी सी मोटरचे 10 क्वेश्चन्स. मागच्याही लेक्चरमध्ये आपण 10 क्वेश्चन्स बघितले. तर बघा तुमचा परफॉर्मन्स कसा आहे, किती मार्क्स आले, तुम्ही चेक करू शकता.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.